लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये राहुल गांधी पंजाबमध्ये रॅलीला संबोधित करणार लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातल्या एकोणसाठ जागांसाठी शांततेत पार पडलं मतदान सरासरी त्रेसष्ट टक्के मतदान झाल्याचा निवडणूक आयोगाचा निर्वाळा पश्चिम बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातही हिंसाचार भाजपा कार्यकर्त्याची हत्या भाजपच्या उमेदवारावर हल्ला दुष्काळाच्या निवारणासाठी राज्यातल्या पालक सचिवांनी संबंधित जिल्ह्यांचा दौरा करून एकवीस मे पर्यंत अहवाल सादर करावा मुख्यमंत्र्यांचे आदेश आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बाराव्या हंगामाच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्जवर एका धावेने थरारक विजय नमस्कार पावणे नऊच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्ताराने लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी सर्वत्र जोरदार प्रचार सुरू आहे या टप्प्यात सात राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण एकूणसाठ मतदारसंघांचा समावेश आहे उत्तर प्रदेश आणि पंजाबमधल्या प्रत्येकी तेरा पश्चिम बंगालच्या नऊ बिहार आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी आठ हिमाचल प्रदेशातल्या चार झारखंडमधल्या तीन आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशातल्या एका जागेसाठी येत्या एकोणीस रोजी मतदान होणार आहे देशभरात प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशात रतलाम हिमाचल प्रदेशात सोलन आणि पंजाबमध्ये भटिंडा इथे निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शाह पश्चिम मध्ये तीन ठिकाणी रॅली घेणार आहेत तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज फतेहगड साहेब आणि होशियारपूर इथे निवडणूक रॅली घेणार आहेत तसंच जाहीर ते संबोधित करणार आहेत आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही पंजाबमध्ये प्रचार करणार आहेत भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर आणि देवरिया तसंच मध्यप्रदेशातल्या खांडवा इथे प्रचारसभा घेतल्या सबका साथ सबका विकास यावर आपला विश्वास असून ही निवडणूक म्हणजे गरीबांसाठी काम करणारं सरकार आणि अहंकारी विरोधक यांच्या दरम्यानची लढाई असल्याचं पंतप्रधानांनी मध्यप्रदेशातल्या खांडवा इथे घेतलेल्या सभेत सांगितलं यावेळी त्यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडलं बसपा प्रमुख मायावती यांनी पंजाबमधल्या शहीद भगतसिंग नगर येथे प्रचारसभा घेतली केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्य सरकारवर मायावती यांनी कठोर टीका केली लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशभरात सात राज्यांमधल्या एकोणसाठ जागांसाठी काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी त्रेसष्ट टक्के मतदान झाल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाने नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार झारखंडमध्ये चार जागांसाठी पासष्ट टक्के बिहारमध्ये आठ जागांसाठी एकोणसाठ टक्के हरियाणात दहा जागांसाठी बासष्ट टक्के मध्यप्रदेशात आठ जागांसाठी साठ टक्के उत्तर प्रदेशमध्ये चौदा जागांसाठी चोपन्न टक्के पश्चिम बंगालमध्ये आठ जागांसाठी ऐंशी टक्के तर दिल्लीमध्ये सात जागांसाठी एकोणसाठ टक्के मतदान झाल्याचं निवडणूक उपायुक्त संदीप सक्सेना उमेश सिन्हा आणि चंद्रभूषण कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे ऐंशी तर उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात कमी म्हणजे चोपन्न टक्के मतदान झालं आहे काही अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी मतदान शांततेत पार पडलं या टप्प्यात नऊशे एकोणऐंशी उमेदवार रिंगणात होते एक कोटी तेरा लाख मतदान केंद्रांवर हे मतदान झालं आतापर्यंतच्या सहा टप्प्यांमध्ये पाचशे त्रेचाळीसपैकी चारशे चौऱ्याण्णव जागांसाठी मतदान झालं असून उर्वरित एकोणसाठ जागांसाठी शेवटच्या सातव्या टप्प्यात येत्या एकोणीस मेला मतदान होणार आहे केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन राधा मोहन सिंग मनेका गांधी यांच्यासह समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव काँग्रेस नेते दिग्विजय सिंग आणि ज्योतिरादित्य शिंदे अशा अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य काल मतदान यंत्रात बंद झालं राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी दिल्लीत मतदानाचा हक्क बजावला भाजपा नेत्या सुषमा स्वराज दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या उमेदवार शीला दीक्षित तसंच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनीही मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीत काँग्रेसच विजयी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर काँग्रेसचे उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुना इथून भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांनी ओल्ड राजिंदर नगर इथून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही गुरुग्राम इथे काँग्रेस नेते अजय माखन यांनी देखील राजौरी गार्डन इथे आणि भाजपचे नेते सिद्धार्थनाथ सिंग यांनी प्रयागराज इथे मतदान केलं भाजपचे विजय गोयल तसंच भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांनीही मतदानाचा हक्क बजावला दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीत या एकोणसाठ जागांपैकी तब्बल पंचेचाळीस जागांवर भाजपने विजय मिळवला होता त्यामुळे या टप्प्याचं मतदान भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे मतमोजणी मे रोजी होणार आहे पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातही काल हिंसाचाराच्या घटना घडल्या झारग्राम इथे भाजपा कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली तर धाडलमधल्या भाजपा उमेदवार भारती घोष यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी हल्ला केला भारती घोष यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आणि एका मतदान केंद्रापर्यंत त्यांना पोहचूच दिलं पश्चिम बंगालचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याचं वृत्त आहे आहिसा ओडिशामधोनी चक्रीवादळामुळे नुकसान झालेली घरं पुन्हा उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केली आहे ते काल भुवनेश्वर इथे सचिवालयात प्रसारमाध्यमांशी बोलत होते फोनीमुळे जी घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली किंवा ज्या घरांचं मोठं नुकसान झालं अशा घरातल्या सर्व कुटुंबांना पक्की घरं मंजूर केली जातील असं ते म्हणाले घरांच्या नुकसानीचं मूल्यमापन येत्या पंधरा मे पासून सुरू होणार आहे दरम्यान फोनीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नऊ सदस्यांचं केंद्रीय पथक काल रात्री ओडिशामध्ये दाखल झालं मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विवेक भारद्वाज यांच्या नेतृत्वाखालचं हे पथक पुरी आणि खुर्दा जिल्ह्यांना आज आणि उद्या भेट देऊन पाहणी करणार आहेत तसंच भुवनेश्वर महानगरपालिका क्षेत्रातही नुकसानाचं परीक्षण करणार आहेत यानंतर हे पथक राज्य सरकारबरोबर बैठक घेऊन केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहेत राज्यात दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखड्याच्या नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपापल्या जिल्ह्यांचे दौरे करावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत याबाबतचे अहवाल येत्या एकवीस पर्यंत सादर करण्याच्या सूचना पालक सचिवांना देण्यात आहेत राज्यातली यंदाची दुष्काळी परिस्थिती निवारणासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना आहेत दुष्काळी कामांचं नियोजन मदतीची आवश्यकता कामांची अंमलबजावणी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा आणि पदाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी जिल्हा, जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या जिल्ह्यात एकशे चौऱ्याहत्तर विहिरी एकोणतीस नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यात आली दोन तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्या असून सहाशे त्र्याहत्तर विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची दोन कोटी शहात्तर लाख रुपये इतक्या विद्युत देयकांची रक्कम महावितरणाला देण्यात आली आहे जिल्ह्यातल्या तेरापैकी बारा मिळून दोनशे सहा टँकर्स सुरू करण्यात आले आहेत तहाने लेल्यांना ले पाणी देणं हे पुण्यकर्म समजलं जातं तसंच पुण्याचं काम गेली एकवीस वर्ष अव्याहतपणे करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील बासलापूर इथले विवेक उर्फ राजू सर्जन यांच्या कार्याची दखल घेऊन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद करण्यात आली आहे एकीकडे जिल्ह्यात पाणी टंचाई असताना दुसरीकडे माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांची तहान भागवणारे विवेक हे काम एका व्रतासारखं करत आहेत मैं ये जो पानी पिलाने का काम इक्कीस साल से कर रहा हूँ और जो पंछियों के लिए भी पेड़ के ऊपर ये जल पात्र बांधे वाले हैं और जो रास्ते से जो राहगीर चलता है किसी की बाइक फेल हो जाती है किसी मोटरसाइकिल फेल हो जाती है विकल हो जाती तो उनके लिए जो रास्ते से चलने वाला है उनके लिए पानी की दिक्कत है इसके वजह से जहाँ पे भी रूखी मिले तो उनको मैं एक गिलास दो गिलास पानी पिलाने का काम करता हूँ विवेकची समाजासाठी सुरू असलेली धावपळ आणि काम समाजासाठी प्रेरणादायी असून जनतेने विवेकचं कौतुक केलं आहे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठाण्यातल्या विद्यादान सहाय्यक मंडळाने पुढाकार घेतला आहे गरजू गुणवंत मुलांना दत्तक घेऊन त्यांचं शिक्षण पूर्ण करण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून होत आहे ठाण्यातल्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची मोफत सोय केली आहे सुमारे दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थी या मंडळातर्फे आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत विद्यार्थ्यांना सुजाण आणि जबाबदार नागरिक बनवण्यासाठी विविध कार्यशाळा आणि सामाजिक जाणीवा देणाऱ्या शिबिरात त्यांना सहभागी केलं जातं त्यामुळे या माध्यमातून एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही अशी अपेक्षा संस्थेकडून व्यक्त केली आहे मला पुढचं शिक्षण घेणं शक्य नव्हतं परंतु विद्यादान सहाय्यक मंडळाच्या मदतीमुळे मी पुढचं शिक्षण कंटिन्यू करू शकले मी दहावी ते अकरावी ते बारावी हे शिक्षण माझ्या किनवली कॉलेजमधून कंप्लीट केलं आणि मला चौऱ्याऐंशी पॉईंट तीस पर्सेंटेज मिळाले आणि पुढील शिक्षणासाठी मी जोशी बेडेकर कॉलेज ठाणे इथे ॲडमिशन घेतलं आणि मला हॉस्टेलची फॅसिलिटी मिळाली जी विद्यादान सहाय्यक मंडळाकडून दिली गेली माझी बहीण भाग्यश्री कांतियाल भालके आणि प्रथमेश भालके आम्ही तिघेही भावंड विद्यादान सहाय्यक मंडळमध्ये शिकलो आ, विद्यादान सहाय्यक मंडळने आम्हाला आर्थिक आणि शैक्षणिक मदत केली आज माझी बहीण नर्स होऊन सायन हॉस्पिटलमध्ये जॉब करते आणि माझ्या कुटुंबाला हातभार लावते हे फक्त आणि फक्त याचं श्रेय विद्यादान सहाय्यक मंडळला जातं मी सध्या बी एस सी ऑप्टोमॅट्री थर्ड इयरला आहे माझं गाव शहापूर असल्यामुळे कॉलेज आणि शहर कॉलेज आणि घर यातलं अंतर खूप असल्यामुळे मी विद्यापीठ सहायक मंडलच्या हॉस्टेलमध्ये गेल्या तीन वर्षापासून राहते आज आ, मी आणि माझे भावंड शिकलो ते फक्त आणि फक्त विद्यादान सहायक मंडळमुळे सामान्य जनतेलाही विमान सेवेचा लाभ घेता यावा या उद्देशाने केंद्र सरकारकडून उड्डाण योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली कोल्हापूर तिरुपती आणि कोल्हापूर हैदराबाद मार्गावरील विमान सेवा कालपासून सुरू झाली कोल्हापूरहून तिरुपतीसाठीचं पहिलं विमान काल सकाळी आकाशात झेपावलं कोल्हापूर विमानतळ प्रशासनाच्या वतीने यावेळी पहिल्या उड्डाणाला देण्यात आली विशेष म्हणजे कोल्हापूरहून तिरुपतीसाठीचं पहिलंच चौऱ्याहत्तर आसनांचं हे विमान प्रवाशांनी पूर्ण भरलं या सेवेबरोबरच कोल्हापूरची विमानसेवा विस्तारत असून यापुढे या, या विमानतळावरून दररोज आठ विमानांची ये जा होणार आहे अशी माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कुमार कटारिया यांनी दिली कोल्हापूरहून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्यामुळे या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशाही कटारिया यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली ही सेवा सुरू झाल्याबद्दल तसंच दोन्ही धार्मिक आणि पर्यटन स्थळं विमान माध्यमातून जोडली गेल्यामुळे इथले प्रवासी आनंद व्यक्त करत आहेत आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या बाराव्या हंगामाच्या उत्कंठावर्धक अशा अंतिम सामन्यात काल मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्जचा अवघ्या एका धावेने पराभव करत चौथ्यांदा करंडकावर नाव कोरलं मुंबई संघाने वीस शतकात आठ गडी गमावत एकशे एकोणपन्नास धावा केल्या यात पोलार्डच्या नाबाद एक्केचाळीस धावांचा सिंहाचा वाटा होता सलामीवीर क्विटन डेकॉकने त्याला एकोणतीस धावांची साथ दिली दीपक चहारने सव्वीस धावा देत मुंबईचे तीन गडी टिपले तर इम्रान ताहिर आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या चेन्नई संघातर्फे ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसन याने ऐंशी धावांची फटकेबाजी करत सामन्यात रंगत कायम ठेवली मात्र वीस शतकात या संघाला सात बाद एकशे अठ्ठेचाळीस धावाच करता आल्या बोमराने चौदा चेन्नईचे दोन गडी बाद केले